मागील 2 ते 3 वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकटाने हाहाकार माजवला होता, त्यामुळे सर्व सण उत्सव जयंती केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी साजरी करण्यास मनाई घातली होती व त्याचे सर्व जनतेने कडेकोटपणे पालन केले. आता महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे संकट थोड्या प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे, त्यामुळे पोळा सण उत्सव साजरी करायला हवा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवस रात्र शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे शेतीची मशागत करणारा शेतकऱ्यांचा सवंगडी घरचा सदस्य तो म्हणजे बैल. या बैलाची वर्षातून एकदा येणारा बैलपोळा हा सण साजरा व्हावा अशी जालना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची इच्छा आहे. मागील 2-3 वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकटानं होते, पण हे संकट आता कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचा आणि मोठ्या समाजाला जपणारा सण म्हणजेच पोळा हा सर्व सणांसारखाच साजरी व्हावा अशी जालना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे. बाईट 1 सखाराम तांगडे शेतकरी जालना, बाईट 2 संतोष पाटील शेतकरी, बाईट 3 दिगंबर तांगडे शेतकरी, बाईट 4 किशोर बाबूराव शेतकरी. संतोष पांडुरंग तांगडे आहे, हे एवढा चांगला येथील रहिवासी आहे, तालुका भोकरदन जिल्हा जालना. ते आपला वार्षिक पोळ्याचा सण म्हणजे हा साजरा व्हायलाच पाहिजे प्रत्येक गावोगावी का होत नाही. हा सण हे बैल राबुराम 12 महिन्याचं काम हे बैल करतात, तर एक दिवस का होत नाही या बैलाचा सण साजरा व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बैल हा आपल्यासोबत शेतीमध्ये वर्षभर राब राब राबतो आणि 12 महिन्यातून एकदा त्याचा खांद्याला खांदा हे व्हायलाच पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 2 ते 3 वर्षापासून जगावर कोरोनाचं संकट असल्यामुळं सण साजरे करण्यात आलेले नाही. ते आता कोरोनाचं संकट बहुतांश कमी झालेलं आहे, तरी आमची सर्व शेतकऱ्याची अशी इच्छा आहे आता सण हा साजरा झाला पाहिजे असं आमच्या सर्व शेतकऱ्याचं मत आहे. माझं नाव सखाराम देवराव तांगडे, ओळख तांगडा तालुका भोकरदन जिल्हा जालना, येथील ओळख तांगडा येथील मी रहिवासी आहे. माझ्याकडे बैलजोडी आहे. पोळ्याचा सण वर्षातून एकदा होत असतो, तो व्हायलाच पाहिजे असे माझं म्हणणं आहे.